रस्त्यावर होणाऱ्या वाहन अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघाताचं कारण शोधण्यास सहाय्यभूत ठरणारं ब्लॅक बॉक्स हे उपकरण संगमनेरच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी शोधून काढलं. पुणे विद्यापीठानं प्रायोजित केलेल्या आणि बेल्हे येथे समर्थ कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आलेल्या टेक्नोफोबिक 13 या प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेत चंदनापुरी घाट येथील महाराष्ट्र होमिओपॅथिक फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींनी आपला ब्लॅक बॉक्सचा प्रकल्प सादर केला. आरती राऊत, जयश्री वाकळे, रोहिणी गुंजाळ या विद्यार्थिनींनी हा उपयुक्त ब्लॅक बॉक्स बनवलाय. या विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य आर के बेलकर आणि विभाग प्रमुख बीबी रुकारे यांचं मार्गदर्शन लाभलं. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम गुंजाळ, राहुल गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पानसरे यांनी विजेत्या विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं. वृत्तसंकलन विभाग, सी मूवीज अँड न्यूज, संगमनेर.